उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. यावेळी सहकारी विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. सहकारी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा बैठक जी आहे ती बैठक संपन्न झाली. मात्र सध्या आमचं काहीही ठरलं नाही, ठरवल्यावर लवकरच कळवू असं त्यांनी बाहेर आल्यानंतर पत्रकारांना सांगितलं. तर आमचा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे, कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय जाहीर करतील असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे. योग्य वेळी मुख्यमंत्री महोदय तो निर्णय घेत, विविध घटकांशी चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. शक्य असेल त्या सर्व गोष्टींनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आमच्या सरकारची भूमिका आहे. विरोधक आक्रमक नाही आहेत, विरोधकांना काही बोलता येत नाही आणि म्हणून कांगावा चालू आहे, बाकी मुद्द्याचं काही नाही आहे.